दक्षिण सोलापूर तालुक्यात ग्राम पंचायत निवडणुकीत अनेक गावात परिवर्तन झालं तर काही ठिकाणी सत्ता कायम राहिली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील निवडणूक झालेल्या राजकीयदृष्ट्या महत्वाची असलेल्या कुंभारी, हत्तूर, मुस्ती, आवरा, होडगी स्टेशन, शिंगडगाव, गुंजेगाव आणि नांदणी इथं सत्ता परिवर्तन झालं तर होडगी, भंडारकवठे, माळकवठे, कुरकोट इथं पुन्हा सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं मतदारांनी कौल दिला. होडगीमध्ये काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हरीश पाटील यांना केवळ 5 जागा मिळाल्या तर वडापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुभाष पाटील यांचा दारुण पराभव झाला. तालुक्यातील महत्वाच्या ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे तालुका अध्यक्ष रामप्पा चिवळशेट्टी यांनी पुन्हा सत्ता मिळवली तर कुंभारी भाजपनं सत्ता परिवर्तन करून काँग्रेसकडून ग्रामपंचायत हिसकावून घेतली. मुस्तीमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला तर काँग्रेस महाआघाडीनं 15 पैकी 14 जागा मिळवल्या. नांदणी काँग्रेसचे चिदानंद सुरवसे यांना पराभवाचा धक्का बसला. हत्तूर, आवरा इथंही परिवर्तन झालं. भंडारकवठे येथील पुन्हा विठ्ठल पाटील गटाची सत्ता आली. सकाळी 8:30 नॉर्थकोट प्रशालेत मतमोजणीला सुरुवात झाली. यासाठी 9 टेबलवरून 5 फेऱ्या घेण्यात आल्या. निकाल लागताच विजयी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला. मात्र पोलिसांच्या बंदोबस्तामुळे त्यांच्या आनंदात विरजण पडत होतं. जसजसे निकाल लागतील तसतसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला. निकालानंतर बोलताना तहसीलदार अमोल कुंभार म्हणाले की सर्व विजयी आणि बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांनी आपला निवडणूक खर्च 30 दिवसाच्या आत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे द्यायचा आहे. निवडणूक झालेल्या सर्व 46 गावचं मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडल्याचं त्यांनी सांगितलं. निवडणूक निवडून आलेल्या आहेत त्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे की आपण निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसामध्ये आपल्याला आपला निवडणुकीचा खर्च हा संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे द्यायचा आहे आणि तो आपल्यावर बंधनकारक आहे. ज्यांनी अविरोध झालेले असतील, बिनविरोध झालेले असतील किंवा आत्ता निवडून आलेले असतील ह्या सगळ्यांना आपला निवडणुकीचा खर्च 30 दिवसामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे द्यायचा आहे. ज्यांच्या अनामत रक्कमा जप्त झालेल्या आहेत त्यांच्या शासन जमा करण्यात येतील. जे विजयी झालेले आहेत त्यांना त्यांची अनामत रक्कम संबंधित आरओ यांच्याकडून आपल्याला परत देण्यात येईल. कर्दळी गावामध्ये 9 जागा उभ्या केलेल्या होत्या, त्यापैकी आमच्या 7 जागा आलेल्या आहेत आणि 7 जागा येण्यापूर्वी आम्ही जो निवडणुकीत उभा असताना आम्ही लोकांना सांगितलं की भ्रष्टाचारमुक्त ग्रामपंचायत आम्ही देऊ, त्याबरोबर रस्ते, पाणी आणि भास्करराव पेरे पाटलांनी जसं पाटोदा औरंगाबादमध्ये प्रगती केलेली आहे त्याच धर्तीवर आम्ही प्रगती करू. 20 वर्षापूर्वी आम्ही जशी दारूबंदी केलेली आहे त्याच धर्तीवर व्यसनमुक्तीचं पहाट आमच्या गावामध्ये आजपर्यंत आहे ती कंटिन्यू करण्याचा आम्ही प्रयत्न करू. उमाकांत राठोड ग्रामविकास पॅनल आमचा आहे. 11 उमेदवार होते, त्यात 3 पॅनल उभारले होते, त्यात 11 मध्ये आमचे 9 उमेदवार निवडून आले. 2 उमेदवार आमचे 1 नंबर मधून गेलेले, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर वार्डामध्ये आम्हाला भरघोस मतदान करून भरघोस साथ देऊन आम्हाला विजय करून दिले. परमेश्वर ग्राम विकास आघाडी या आमच्या पॅनलच्या माध्यमातून आम्ही लोकांपुढे गेलो. आमच्या परमेश्वर ग्राम विकास आघाडीला वडापुरातील जनतेनं भरभरून असा पाठिंबा देऊन पॅनल टू पॅनल पूर्ण आमच्या जागा निवडून आलेल्या आहेत. 8 जागेत निवडणूक लागली होती. 8ही 8ही जागा मला वाटतं 50-100 लीडनं आमचे उमेदवार 200 लीडने निवडून आलेले आहेत आणि 1 जागा ही अनुसूचित जमातीची होती महिलांची, ती बिनविरोध झालेली आहे. थोडक्यात म्हणजे पॅनल टू पॅनल मतदान करून वडापूरच्या जनतेने परमेश्वर ग्रामविकास आघाडीच्या आमच्या सर्व नेतेमंडळीवर विश्वास दाखवला. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भंडारकवठे गावकऱ्यांनी आम्हाला मतदानरूपी विश्वास दिलेला होता. त्यांच्या विश्वासात पात्र राहून आम्ही गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे केली. त्या विकासाच्या जोरावरच आज आम्ही आमच्या मतदारांसमोर जात असताना विकासाचे मुद्दे मांडले. त्याच भरोशावर पुन्हा एकदा जनतेने आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी दिलेली आहे. आणि 9 जागांसाठी चुरशीचं मतदान झालं. गावासमोर आम्ही श्रीगुरु पंचाक्षरी ग्रामविकास पॅनलकडून निवडणूक लढवली आणि सर्वांनी गावामध्ये एकत्रित करून हे जनतेसमोर आम्ही गेलो आणि विकासाच्या कामावर आमच्यावर असलेला मतदारांचा विश्वास यांच्यामुळे आमचे 8 उमेदवार भरघोस मताने विजयी झालेले आहेत.